ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी हाती येते. गडचिरोली जिल्ह्यातली दंडकारण्य हा जो गडचिरोली आणि छत्तीसगड या सगळ्या भागांना जोडलेला परिसर आहे, इथली एक मोठी बातमी. माओवाद्यांनी शहीद सप्ताह साजरा केल्याचं कळतं आहे आणि हा शहीद सप्ताह छत्तीसगडच्या सुकमामध्ये आयोजित करण्यात आला होता. शेकडो नागरिक या शहीद सप्ताहासाठी उपस्थित होते आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. महेश, मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केला होता माओवाद्यांनी. सध्या माओवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. 28 जुलै पासून हा शहीद सप्ताह सुरू झालेला आहे. महत्वाचं म्हणजे जे माओवाद्यांचे मोठे नेते आहेत, जे पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले असेल, किंवा माओवादी चळवळीचा भारतातला जो संस्थापक आहे चारू मुजुमदार, या सगळ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माओवादी हा शहीद सप्ताह आयोजित करतात. गडचिरोली असेल, लगतचा बस्तर असेल, ओरिसा, झारखंड, सगळीकडे जो दंडकारण्य आहे आणि देशातला माओवाद प्रभावित भाग आहे त्या ठिकाणी माओवाद्यांचा हा शहीद सप्ताह असतो. आपण आता हे जे व्हिज्युअल एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतकडे पाहतो त्याच्यामध्ये सुकमा जो देशातला सगळ्यात असुरक्षित भाग आहे त्या सुकमा जिल्ह्यातल्या घनदाट जंगलात माओवाद्यांनी हा शहीद सप्ताह साजरा केला होता. आणि या शहीद सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात जी नागरिकांची उपस्थिती, त्या भागातल्या स्थानिक नागरिकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सशस्त्र माओवादी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला माओवादी, पुरुष माओवादी, जे चकमकीत ठार झालेले कॅडर आहे, कॅडरचे नेते आहेत, त्यांचे नाव घेऊन त्यांच्या कार्याचा त्या ठिकाणी उल्लेख केला जात आहे. कशा पद्धतीने ही माओवादी चळवळ तुमच्यासाठी आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून आपलं वर्चस्व, आपलं सर्वस्व अर्पण केलं, अशा पद्धतीने नागरिकांच्या मनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय. बर, महेश तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. या बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. याग 200 एकर पर्यंत पसरू शकते अशी भीती सुद्धा